आम्ही प्रथम ज्या दिवशी कॉलेजला गेलो त्या दिवसाचे चित्र आज हुबेहूब उभे आहे माझ्या डोळ्यापुढे. आमच्या शेजारच्या बंगल्यातील कीर्तिकरांची कालिंदी यावेळी BA वर्गात होती. तिने माझी साधी तयारी करून दिली. अंबाड्यातल्या गजऱ्यापासून तो साडीच्या गार्टरपर्यंत साऱ्या वस्तू तिने स्वतःच्या पसंतीने घेतल्या. मला सायलीची फुले आवडत असत, पण तिने माझ्यासाठी अबोलीच्या फुलांची वेणी घेतली. मला गर्द काळा रंग आवडत असे, पण तिने माझ्यासाठी आभाळी रंगाचे पातळ निवडले. मला चपला आवडत असत, पण तिने माझ्यासाठी उंच टाचेचा बूट घेतला. तो घेत असतानाच मी तिला म्हटले, असले हे बूट घालून मला काही धड चालता येणार नाही कालिंदी. तेव्हा ती हसून मला म्हणाली, बायकांच्या जातीला चालताना अडखळणं शोभूनच दिसतं हो अनु. एकावलीचं गुंतणं उर्वशीच्या किती उपयोगी पडलं माहीत नाही तुला. माझ्यासारखंच संस्कृत घे तू, म्हणजे कळेल तुला सारं. माझ्या केसावर तिने इतके कचकड्याचे आकडे आणि पोशाखावर इतक्या पिना बसवल्या की मला जखडल्यासारखं होऊन गेलं अगदी. तो सारा शृंगार आटोपल्यावर मला आपल्यासमोर उभी करून ती हसत हसत उद्गारली. शकुंतलेला जशी तिच्या सख्यांनी दुष्यंताकडे जाताना सजवली की नाही, तशीच मी आज तुला सजवली आहे बरं का अनु. त्यावर मी तिला म्हटले, हे काय भलतंच बोलतेस कालिंदी, शकुंतला सासरी जायला निघाली होती, मी आज कॉलेजात जाणार आहे. अगं, कॉलेज हा सासरच्या वाटेवरला एक टप्पा आहे असं समज तू अनु. तिने अगदी मनापासून हसून म्हटले, मुलांचं शिकणं हे नोकरी मिळवण्यासाठी असतं, आणि मुलींचं शिकणं हे चांगला नवरा मिळवण्यासाठी असतं हो. तू आज कोणत्या नव्या जगात प्रवेश करणार आहेस याची काही कल्पना आहे का तुला? नाहीतर म्हणाली नसतीस तू असं. तिच्या त्या बोलण्यात तिच्या दृष्टीने तरी तथ्य होते खरोखरच, कारण तिच्या एका सहाध्यायी तरुणाशी तिचा प्रेमसंबंध जुळला असल्याची व त्याचे पर्यावसान परीक्षेनंतर लग्नात होणार असल्याची बोलवा कॉलेजमध्ये फार पसरली होती त्यावेळी. तरीसुद्धा तिचा तो सारा विनोद कसासाच वाटला मला. आणि कॉलेजात जाण्याच्या वेळी अरु जेव्हा आमच्याकडे आला तेव्हा माझा तो थाट पाहून तो म्हणाला सुद्धा, ही कसली तयारी आहे आज अनु? कॉलेज म्हणजे काही स्वयंवराचा मंडप नव्हे बरं का? पण तितक्यात कालिंदी आल्यामुळे त्याचे बोलणे तेवढ्यावरच संपले. आम्ही तिघेही कॉलेजात गेलो. घरून निघताना माझे मन अगदी अवघडल्यासारखे झाले होते, पण कॉलेजच्या आवारात पाऊल टाकल्यानंतर ओळखीच्या समवयस्क मुलीचे खिंदळणे कानावर पडताच माझ्या मनावरले सारे दडपण दूर झाले. त्यावेळी कॉलेजात मुली मोजक्याच असत, त्यामुळे प्रोफेसरांपासून तो विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांनाच त्यांच्याविषयी एक प्रकारचे सादर कौतुक वाटत असे. नक्षत्रांच्या गर्दीत कृतिकाचा पुंज जसा आपल्या मृदू तेजाने वेगळा दिसावा, तसा मुलांच्या घोळक्यात शालीनतेने एका बाजूला बोलत उभ्या असलेल्या मुलींचा गड शोभत होता. त्यांचे ते चित्रविचित्र पोशाख, बोलण्यातली ती चंचल धिटाई आणि वृत्तीतला तो अवखळ उल्हास, मला खरोखरीच वाटले की मी आज नव्या जगात पाऊल टाकते आहे. आणि तो दिवस माझ्या आयुष्यात सर्वच दृष्टीने क्रांतिकारक ठरला असे आता मला वाटते. गेली 7-8 वर्ष शाळेत जात होते मी, पण जाता येताना आमची म्हातारी जनाबाई माझ्याबरोबर असावयाची व शाळेतली शिस्त ही घरच्यापेक्षाही जास्त कडक असल्यामुळे मला घरीच खरोखरी अधिक मोकळेपणा वाटत असे. परंतु शाळा आणि कॉलेज यांच्यातल्या वातावरणात किती विलक्षण फरक. नदीच्या संथ पाण्यातून दर्यात आलेली होडी जशी त्याच्या लाटावर हेलकावे खाते, तसे माझे मन त्या नव्या वातावरणात उत्फुल्ल होऊन गेले. वस्तुतः शाळेत मुलींना काही कमी स्वातंत्र्य असते का? पण किती झाले तरी ती मुली मुलीतली स्वतंत्रता. खरे स्वातंत्र्य तेच की जे कुणाच्याही समोर अनिर्बंध उपभोगता येते. समवयस्क तरुणांच्या समोर निसंकोच वागण्याचा आनंद मी त्याच दिवशी अनुभवला पहिल्यांदा. मुलांचे ते मोठमोठ्याने बोलणे, मधून मधून त्यांच्यात पिकणारा हशा व गप्पांच्या गडबडीतही हळूच मुलींकडे दृष्टिक्षेप करण्याची त्यांची प्रवृत्ती, प्रथम तो सारा प्रकार पाहून मला बावरल्यासारखे झाले. पण त्यांच्या अस्तित्वाची पर्वा न करता मनसोक्त कुजबुजणाऱ्या आणि खिंदळणाऱ्या माझ्या मैत्रिणींची धिटाई पाहून माझी मलाच लाज वाटली व माझ्या वृत्तीतला संकोच कमी होऊन मी त्यांच्या गप्पात उल्हासाने भाग घेतला. प्रिन्सिपल साहेबांचे भाषण वगैरे झाल्यावर आम्ही बाहेर आलो. कालिंदीला घरी ताबडतोब जाण्याची उत्सुकता नव्हती फारशी, कारण ज्या व्यक्तीच्या शोधात तिचे डोळे मघासपासून गुंतलेले होते
त्या व्यक्तीचे दर्शन तिला अजूनही घडले नव्हते। म्हणून हॉलमधून व्हरांड्यात आल्यावर तिने एकवार चौफेर दृष्टी टाकली व एक प्रकारच्या विमनस्कतेने पायऱ्या उतरावयाला प्रारंभ केला। आम्ही दोन पायऱ्या उतरलो असू नसू तोच आपले नाव कोणीतरी घेतल्याचा भास तिला होऊन तिने मोठ्या उत्कंठेने मागे पाहिले। इतक्यात नखशिखांत इंग्रजी पोशाख केलेला एक तरुण पुढे येऊन इंग्रजीत तिला म्हणाला, तू पाहत होतीस दुसऱ्याच माणसाला न तुला गाठलं भलत्याच माणसानं, त्यामुळे तुझी निराशा झाली असेल नाही ताई, माफ कर हो त्याबद्दल। इतके बोलून तो मोठ्याने हसला व माझ्याकडे पाहून त्याने तिला विचारले, या कोण आज नवीन तुझ्याबरोबर, कॉलेजात पहिल्यांदाच येत आहेत का? मी कालिंदीच्या मागे उभी राहून त्यांचे बोलणे ऐकत होते। त्याने तो प्रश्न विचारताच तिने मला हात धरून पुढे ओढली व माझा त्याच्याशी इंग्रजी पद्धतीने परिचयही करून दिला। तेव्हा तो तरुण इंग्रजीत मला म्हणाला, तुमचं कॉलेजातलं आयुष्य फार मजेत जाईल अशी आशा आहे मला। आपल्या सहवासाचा फायदा घ्यायला मी इथं राहणार नाही याबद्दल मला फार वाईट वाटते, पण ही ओळख विसरायची नाही बरं का? बोलता बोलता त्याने सिगारेटचा एक झुरका घेऊन धूर नाकातून बाहेर सोडला व बहुधा उत्तरांच्या अपेक्षेने माझ्याकडे हसत हसत पाहिले। त्याचे ते टपोरे घारे डोळे माझ्या डोळ्यांना भिडताच मला कसेसेच वाटले, का कोणास ठाऊक माझ्या अंगाला एकदम कंप सुटला। तो समोर उभा असेपर्यंत मला पुन्हा त्याच्याकडे पाहण्याचा हिय्या झाला नाही। नंतर बाहेर आल्यावर मी कालिंदीला थोडेसे रागानेच म्हटले, ही काय ग तुझी रीत, तू माझी ओळख करून दिलीस त्याच्याशी आणि त्याचं मात्र मला नावही सांगितलं नाहीस। चुकलं खरंच बाई माझं, अगं तू माझा मावस भाऊ अनिरुद्ध प्रभाकर, किती उमदा तरुण आहे नाही ग, कुणालाही आवडावा असा स्वभाव न रूप आहे त्याचं। तिने मराठीत आरंभलेले भाषण इंग्रजीत पुरे केले। तो तरुण खरोखरच दिसावयाला फार सुंदर होता, पण त्याच्या घाऱ्या डोळ्यातील ती चमक, तिच्यात कसला तरी विलक्षण उन्माद भरलेला होता। मी घरी परत आले पण त्या तरुणाची ऐटबाज मूर्ती हलेना माझ्या डोळ्यापुढून, म्हणून आल्याबरोबर पटदिशी कपडे बदलून मी स्वयंपाकघरात आईशी कॉलेजबद्दल गप्पा मारीत बसले। पण मन ज्या विषयाचा एकदा ध्यास घेते त्याचा कधीतरी विसर पडतो का? त्याला वाद्यातून एक मुख्य सूर सतत निघत असावा व त्याच्या अनुरोधाने इतर सुरांची खुलावट व्हावी तसे चालले होते माझ्या मनाचे। माझ्या ओठाशी कितीदा तरी त्या तरुणाचे नाव आले, कितीदा तरी वाटले की आईला कालिंदीचा मावस भाऊ भेटला त्याची गोष्ट सांगून टाकावी, पण त्या गोष्टीत लपवण्यासारखे काही नसून सुद्धा माझ्या ओठाशी आलेले शब्द मागे परतले। काही प्रसंग असे असतात की त्याच्याविषयी इतरांजवळ बोलण्यापेक्षा एकांतात बसून त्याची आठवण करण्यात व त्या आठवणीमुळे मनात उद्भूत होणाऱ्या भावनांचे अवलोकन करण्यात आनंद वाटतो मनाला। स्वतःला त्या प्रसंगाचे महत्त्व ज्या कारणामुळे वाटते ते इतरांना समजण्यासारखे नसल्यामुळे तर ते प्रसंग लपवावेसे वाटत नसतील ना, कोणाला ठाऊ। पण अरुलासुद्धा ती गोष्ट सांगावीशी वाटली नाही मला। वास्तविक त्याच्यासमोरच तो घडावयाचा प्रसंग, पण आमच्याबरोबर इतर मुली असल्यामुळे त्याने नंतर आम्हाला अजिबात गुंगारा दिला। बोलता बोलता आईने मला विचारले सुद्धा, अरू कसा नाही गाला तुझ्याबरोबर, जाताना तर बरोबर गेलात तुम्ही दोघं। पण मी तिला काही सांगणार तोच आत येता येता त्याने उत्तर दिले, आज तिच्याबरोबर इतक्या मैत्रिणी होत्या की माझी आठवणही झाली नसेल तिला निघताना। त्याने ते वाक्य अगदी सहज म्हणून हसत हसत उच्चारले, पण मी किती वरमले ते ऐकून। खरोखरीच आज त्या घटकेपर्यंत त्याची आठवण नव्हती झाली मला, पण त्याच्या त्या बोलण्यावर काहीतरी उत्तर द्यावे एवढ्याच हेतूने मी म्हटले, माझ्या मैत्रिणींची सबब कशाला सांगतोस उगाच, तुलाच कुणीतरी भेटली असतील मंडळी आणि तू वाहवला असशील त्यांच्याबरोबर। आणि मी खालच्या मानेने चहा प्यावायला सुरुवात केली। त्याने जर त्यावेळी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या दृष्टीला दृष्टी भिडवून माझ्याकडे पाहिले असते तर माझ्या मनाची ती ओशाळगत नि चलबिचल त्याला कळल्याशिवाय राहती ना, पण त्याचे लक्ष नव्हते माझ्याकडे। चहाचा कप खाली ठेवीत तो मला एकदम इंग्रजीत म्हणाला, आपण वर जाऊया, मला काहीतरी सांगायचं आहे तुला अनू। माझ्याशी कधी तो इंग्रजीत बोलत नसे असे नाही, पण स्वयंपाकघरात आणि आईच्या समक्ष इंग्रजी बोलण्याचा मात्र तो पहिलाच प्रसंग, त्यामुळे मी अगदी घाबरून जाऊन आईशी काही एक न बोलता तशीच उठले। तडक वर गेल्याबरोबर तो मला म्हणाला, अनु
मी मामाचं घर सोडणार आजपासून. मला ती बातमी ऐकून नवल वाटले नाही. दिनू आता BA वर्गात गेला होता व घरात त्याची अर्धी मूर्ती सत्ता सुरू झालेली असल्यामुळे अरुला तिथे राहणे दुस्सह होत चालले होते दिवसेंदिवस. तरी सुद्धा मी त्याला म्हटले, पण तू मामांना विचारलंस का? मामांना विचारून काय होणार, ते कधीतरी मला जा म्हणतील का आपल्या तोंडानं? पण या उपर मी तिथं राहून बाप लेखात वितुष्ट आणावं हे बरं नाही वाटत मला. परंतु आता राहायचं कुठं? दादापासून जास्त पैसे मागून रेसिडेन्सीत राहण्याची माझी इच्छा नाही. तो बोलता बोलता घुटमळला, पण मी त्याला लगेच म्हटले, तुला आमच्याकडे राहायला काय हरकत आहे अरू? आईला आणि अप्पांना फार बरं वाटेल तू इथं राहायला आलास तर. मी ना अरुण एकत्र अभ्यास करावायचा, एकत्र राहावयाची, एकमेकाच्या सान्निध्यात आयुष्याचा प्रत्येक क्षण घालवावयाचा. किती किती आनंद झाला मला त्या कल्पनेने. त्या आनंदाच्या उर्मीत मघाचपासून माझ्या डोळ्यापुढे उभी असलेली त्या तरुणाची मूर्ती अदृश्य झाली. त्या दिवसापासून सुरू झाले आमचे सहजीवन. मला माहीत आहे की मी वापरलेला हा शब्द पुष्कळांना चमत्कारिक वाटेल, ते त्याचा विपर्यास सुद्धा करतील, पण कॉलेजातली ही 4 वर्ष आम्ही ज्या रीतीने घालवली तिचे वैशिष्ट्य व्यक्त करावयाला सहजीवना इतका समर्पक शब्द मला दुसरा सापडतच नाही. त्याला मी काय करू? नुसते सहशिक्षण असे नाव जर आमच्या आयुष्यक्रमाला दिले तर ते अपुरे पडेल कितीतरी, कारण आम्ही परस्परांचे जीवन हरेक बाबतीत व्यापून टाकले होते. आमच्या जीवनाचे ओघ एकमेकात अगदी समरसून गेले होते. त्याला दुसरा मित्र नव्हता, मला दुसरी मैत्रीण नव्हती, व एकमेकांच्या सान्निध्यात आम्ही इतकी सुखावून गेलो होतो की जग आमच्याविषयी काय बोलत असेल याची शंकाही शिवली नाही कधी आमच्या मनाला. मला ठाऊक आहे अरुचे आमच्या घरी राहवायला येणे त्याच्या मामींना मुळीच आवडले नाही, त्यामुळे आम्हा दोन्ही कुटुंबांच्या स्नेहसंबंधावर बिब्बा घातला गेला. आणि दिनूने तर माझ्या आणि अरुच्या एकत्र राहण्याबद्दल नाही नाही त्या कंड्या उठवल्या कॉलेजात. लहानपणी अरुला मी आमच्यात खेळावयाला घेतला म्हणजे तो रागारागाने सारा खेळ विस्कटून निघून जावयाचा, प्रसंगी त्याच्या अंगावरही हात टाकावयाला चुकावयाचा नाही. लहानपणी जसा आमच्या खेळाचा विचका तो करीत असे तसाच आता या साहचर्याचाही करण्याचा प्रयत्न केला त्याने, आणि तो थोडासा साधलाही. आमचा घरोबा एरवी कितीही असला तरी लोकांच्या दृष्टीने आम्ही खरोखरी परकीच नव्हतो का? झाडावर बांधलेले कलम कितीही पोसले फुलले त्याच्या जीवनरसावर त्या कलमाची वाढ होताना जरी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसली तरी लोक काही त्याला त्या झाडाची फांदी मानावायला तयार होत नाहीत. त्यातून अरु धडधडीत मामाचे घर सोडून आमच्याकडे राहायला आलेला. आम्ही दोघे समवयस्क कॉलेजात जाताना काय किंवा फिरावयाला जाताना काय नेहमी एकमेकांच्या बरोबर असायची. आज काळ इतका बदललेला आहे तरी सुद्धा समवयस्क मुलामुलींना एकत्र फिरायला जाताना किती संकोच वाटतो. मग स्त्री शिक्षणाच्या सुरुवातीच्या त्या दिवसात आम्हाला एकत्र जाता येताना पाहून लोकांना काय वाटले असेल? माझ्या मैत्रिणींना सुद्धा आमचा स्नेह आमचे सहजीवन चमत्कारिक वाटत असे, पण आमचे मुळी लक्षच गेले नाही तिकडे कधी. आणि का जावे? स्वतःच्या जीवनापलीकडे आम्हाला दुसरे काही रम्य किंवा गम्य नव्हते. बाहेरच्या जगाशी आमचा थोडा जरी संबंध असता त्याच्या मताची पर्वा करण्याची आम्हाला यत्किंचितही कारण पडले असते तर आमच्याकडे जग कोणत्या दृष्टीने पाहत आहे याचा विचार केला असता आम्ही. पण मी रावबहादुरांची एकुलती एक मुलगी, जगाला तुच्छ मानण्याची लोकांना कसपटासमान लेखण्याची शिक्षण मला जन्मापासूनच मिळत होते. शिवाय जमिनीवर पाऊल पडले तर ते मळणार ना. जनसमुद्रातून चालण्याचा प्रसंग आला तर जनापवाद कळणार ना. मी कॉलेजात गेल्यावर आप्पांनी हौसेने माझ्यासाठी मोटार घेतल्यामुळे जमिनीवर पाय टेकण्याचा प्रसंगच येत नसे मला कधी. डोंगर कड्याच्या कपारीत बांधलेल्या घरट्यात राहणारी गरुड पक्षाची पिल्ले असतात ना, तशी स्थिती होती आमची. बाहेर कितीही वादळे घोंगावली, कसाही पाऊस पडला तरी त्यांना जशी त्याची फिकीर नसते तशा प्रकारच्या स्वास्थ्यात आमचे आयुष्य चालले होते. आणि त्यातच पुन्हा सहजीवनाचा उन्माद डोळ्यावर. होय, उन्मादच म्हणते मी त्याला. जिथे प्रेम जिथे मिलन तिथे उन्माद हा असावयाचाच. मग तुम्ही त्याला अष्टसात्विक भाव म्हणा किंवा दुष्ट तामस विकार म्हणा, त्या उन्मादाचा अनुभव ज्याने घेतला नाही त्याने प्रेमच कधी केले नाही, त्याला मिलनाचा आनंदच कधी लाभला नाही असे मी म्हणेन.
उगाच नाही रामचंद्राने मिलनाच्या आनंदाला प्रमोह म्हटलेले. प्रमोह, खरोखरीच प्रमोह. प्रणया इतका उन्मादकारी मोह मानवी जीवनात दुसरा कोणता असू शकेल? मला केव्हा केव्हा वाटते की हलाहल, अमृत आणि मदिरा या तिघा भावंडांचे परस्पर विरोधी गुणधर्म मिसळून विधात्याने प्रणय ही चीज निर्माण केली असावी. विषाची दाहकता, सुधेचे माधुर्य आणि सुरेची मादकता या तिहींचा मिलाव झालेला आहे प्रीतीत. प्रीतीच्या दाहकतेची झळ लागून जो आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी एकदा होरपळून निघालेला नाही असा प्रेमिक जगात एक तरी सापडेल का? सीतेने रामचंद्रावर इतके प्रेम केले पण स्वतःला जिवंतपणी जाळून आणि गाडून घेण्याचे सोहळे तिला करावे लागले ना. देवयानीने कचाचा इतका ध्यास घेतला पण शापित आणि वंचित जीवन कंठण्याचाच भोग तिच्या कपाळी आला ना. जानकीच्या स्पर्श सुखाचा आनंद अनुभवीत असताना प्रेम समाधीच्या त्या ऐन भरात प्रीतीला जी विचाराची उपमा रामचंद्राने दिली आहे ती याच भावनेने तर नसेल. पण म्हणून काय कुणी त्या उन्मादाचा उपभोग घेण्याची संधी घालवली आहे का? त्या उन्मादात इतके अनिर्वचनीय सुख साठवलेले असते की त्याचा एक वार तरी आस्वाद घेण्यासाठी मनुष्य उभे आयुष्य दुःखाच्या खाईत पिचत काढावायला तयार होईल. टेनिसनने म्हटले आहे, इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नेव्हर टू हॅव लव्ड ॲट ऑल. वांज राहण्यापेक्षा एक वार मूल होऊन गेलेले पुरले असे आम्ही बायकाही नेहमी म्हणत असतो. अपत्यप्राप्तीचा आनंद दुर्दैवाने क्षणिक ठरला तरी साफल्याचा तो क्षण जी पूर्णता स्त्रीच्या जीवनाला आणतो ती दुसऱ्या कशानेही येत नाही त्याला. तसेच प्रीतीच्याही उन्मादाचे आहे. मला माहीत आहे माझे हे प्रणयाच्या उन्मादाचे पुराण वाचून माझी मीना खदाखदा हसेल. ती म्हणेल, कसली प्रीती आणि कसला उन्माद. निसर्ग आपला कार्यभाग साधण्यासाठी स्त्री पुरुषांना एकत्र आणण्याकरता ज्या आकर्षणाचा उपयोग करतो त्याला कवीने प्रीती हे फसवे नाव दिले आहे. आणि भावनाप्रधान माणसे या जुनाट कवी कल्पनांवर विसंबून स्वतःची फसवणूक करून घेतात. असेल कदाचित, पण तुम्ही नवी ज्ञानी माणसे तरी काय करता? जुन्या कल्पनांना नवीन नावे देऊन त्याची गोडी अनुभवता हेच की नाही? प्रेमाला आकर्षण म्हटल्याने त्याचे स्वास्थ्य, त्याचा उन्माद कमी होतो का? चंद्रावर डोंगर दलदली आहेत असा शोध लागल्याने त्याच्या चांदण्याची शोभान सुख अणुमात्र तरी कमी झालं आहे का? स्त्री पुरुषामधलं आकर्षण कोणीही उत्पन्न केलेले असले तरी त्याच्यामुळे मनाला आल्हाद होतो ना. संसाराला सौंदर्य चढते ना, जीवितला पूर्णता येते ना. मग त्या आकर्षणाविषयी तुच्छतेने बोलण्यात काय अर्थ? पण हे काय भरकटत सुटले मी. परंतु मी तरी काय करू, लग्नापूर्वीच्या त्या कॉलेजातील आयुष्यक्रमाची मला जेव्हा जेव्हा आठवण होते त्या दिवसाविषयी मी ज्या ज्यावेळी विचार करते त्या त्यावेळी माझे सारे भान हरपते. मनाला जडलेल्या साऱ्या उपाधी गळून पडतात. पक्षाने खूप श्रम करून घरटे बांधावे. जीविताचा अर्धा वसंत त्यात प्रणयकुजन करण्यामध्ये घालवावा आणि एक दिवस अचानक ते मोडून पडलेले त्याला आढळावे. आणि मग जसा तो पुन्हा पुन्हा त्या जागेकडे चिवचिवत वेड्यासारखा धाव घेत राहतो तशी होते माझ्या मनाची अवस्था त्यावेळच्या आठवणींनी. त्या नुसत्या आठवणी नाहीत, त्या आठवणीत नुसती भोगलेल्या सुखाचीच गोडी साठवलेली नाही तर जी सुखे भोगावयाची म्हणून मनाने योजून ठेवलेले होते त्याचीही मधुर स्वप्ने बिलगलेली आहेत. काही फुले अशी असतात की ताजी आहेत तोवरच त्याचा सुवास. उलट काही फुलांचे असे असते की ती सुकून कोळ झाली तरी देखील त्याचा परिमळ दरवळत राहतो. ज्या वस्तूत ती ठेवावी त्या सुवासित होऊन जातात त्यांच्या गंधाने. तसेच काही काही प्रसंगाचेही असते. ते प्रसंग तर मनात घोळत राहतातच पण त्याच्या चिंतनाने अनेक स्वप्नांच्या स्मृती जागृत होऊन मनाला वर्तमानाचा विसर पडतो. अरुला विसरून जाण्याचा निश्चय मी कितीतरी वेळा केला असेल पण त्याची आठवण झाली नाही असा एक दिवस तरी गेला का? मानव संसार सुखाच्या मदिरेत आणि उत्कट वात्सल्याच्या अमृतात त्याची स्मृती बुडवून टाकण्याचा प्रयत्न मी कितीदा तरी केला पण त्याच्या सहवासात घालवलेल्या दिवसातील माझ्या आकांक्षांची प्रेते पुन्हा पुन्हा वर येऊन तरंगतात. त्याला मी काय करू? खरोखर आमच्या त्या आयुष्यातील एक एक दिवस म्हणजे आठवणींचे एक एक चित्र आहे. तो ज्या दिवशी आमच्याकडे राहायला आला त्या दिवसाचीच गोष्ट. आम्ही फिरून परत आल्यावर त्याच्या खोलीत गप्पा मारीत बसलो होतो. मामाच्या घरून आणलेले त्याचे सामान अस्ताव्यस्त पडले होते तिथे.
त्यातून त्याची पुस्तके वेगळी काढीत असताना माझ्या हाती एकदम एक फोटो आला. मी जिज्ञासेने तो उघडून पाहिला आणि चमकून गेले अगदी थोडा वेळ. तो निरखून बघून मी त्याला विचारले, कुणाचा रे फोटो हा? आईचा का तुझ्या अरू? आजपर्यंत कधी दाखवला सुद्धा नाहीस मला. त्याने उत्तर दिले, बरोबर ओळखलंस तू, आजपर्यंत ट्रंकेतच पडून होता तो, पण माझ्या मनात फ्रेम करून घ्यायचाय तो आता. किती सुरेख होती तुझी आई अरू, मनूचा तोंडवळा हुबेहूब असाच आहे नाही का रे? मी त्या फोटोकडे पाहत त्याला विचारले, हो, आणि म्हणूनच ती इतकी आवडते मला अनु. ती जोपर्यंत होती तोपर्यंत आईचा फोटो उघडून पाहण्याची गरज नाही भासली कधी मला, पण ती सासरी गेल्यापासून कितीतरी वेळा हा फोटो फ्रेम करायचं मनात आलं माझ्या. तो बोलता बोलता एकदम थांबला. त्याचे ते उद्गार ऐकून माझ्या मनात चमत्कारिक शंका आली व हातातला फोटो खाली ठेवून मी त्याला विचारले, मनू गेल्यामुळे तर नाही ना मामाचं घर तुला सोडावंसं वाटलं? नाही, पण ती गेल्यापासून त्या घरी राहायचं जीवावर आलं होतं माझ्या. तो म्हणाला, थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. नंतर मी त्याला विचारले, मनू तुझ्या आईसारखी दिसते म्हणून तुला आवडते, आणि मी रे? तू अगदी निराळ्या कारणांनी आवडतेस, कोणत्या कारणांनी ते सांगता येत नाही, समजत नाही मला. तो किंचित लाजल्यासारखा होऊन म्हणाला. नंतर आपली दृष्टी माझ्या दृष्टीत मिसळून त्याने मला विचारले, असल्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य असतं का अनु कधीतरी? आस्क मी नो मोर, व्हॉट आन्सर शुड आय गिव? त्या दिवशी मालती माधव वाचित होतो आम्ही. मला कालिदासा इतका भवभूती आवडत नसे, त्यामुळे मालती माधवाचा अभ्यास करताना आमचा नेहमी काही ना काहीतरी वाद हटकून व्हायचा. अरुला कालिदास आवडत नसे असे नाही, पण तो म्हणत असे की कालिदासाच्या वाङ्मयात कल्पनेच्या भराऱ्या असल्या तरी भावनांचे उद्रेक नाहीत. बुद्धीला भुलवणारा कलाविलास असला तरी मनाला वाहून नेणारा रसाचा प्रबळ ओघ नाही. रसोत्कट प्रसंगाच्या अगदी ऐन भरात सुद्धा आपण कलावंत आहोत या गोष्टीचा विसर पडत नाही त्याला. अजाने इंदुमतीसाठी एवढा विलाप केला आहे ना, पण त्यात सुद्धा निर्व्याज करुण रसापेक्षा लालित्यच आहे जास्त. नाहीतर भवभूती पहा, रसोत्कर्षाचा प्रसंग आला की आपण कवी आहोत ही त्याची जाणीव सुटून वर्ण्यविषयाबरोबर वाहून जातो. त्याच्या नाटकात एरवी जरी बांधेसूतपणा कमी असला तरी हृदयाला हलवून सोडणारे उत्कट प्रसंग मात्र अतिशय आहेत त्यात. मला त्याचे हे म्हणणे पटत नसे असे नाही, पण मी त्याला म्हणत असे की कला म्हटली म्हणजे संयम आलाच, आणि संयमाचे तर भवभूतीला अगदी वावडे होते. त्याची घमेंड, त्याचे पांडित्याचे प्रदर्शन, त्याच्या रचनेचा बोजडपणा, त्याच्या शृंगारातील अभिरुचीचा अभाव, याला काय कुठे कला म्हणतात का? पण त्या दिवशी आमचा वाद झाला तो या नेहमीच्या मुद्द्यावर नव्हे, तर दुसऱ्या अंकातील मालतीच्या कुलम मलिन नत्वेवाय जनो नच जीवतम या उद्गारावर. तो श्लोक लावित असता मी अगदी सहज अरुला म्हटले, तुला नाही वाटत मालतीच्या तोंडी हे वाक्य अगदी विसंगत दिसतं म्हणून? एवढी जर तिला कुलीनपणाची चाढ होती तर रुक्मिणी स्वयंवराची नक्कल करून पळून कशाला गेली मागून माधवाबरोबर? अखेर जे करायचं ते केलंच न सारं, पण आधी मात्र विनयाचं अवडंबर माजवलं. भवभूतीला सवयच आहे नाहीतरी असल्या दांभिकपणाचा घोळ घालायची. पण तुमच्या कालिदासाच्या शकुंतलेनं तरी काय केलंय? तिनं सुद्धा नाही का दुष्यंताला दटावला? अरुणी मला उलट हसून विचारले, मुळीच नाही, भलत्याच वेळी भलतीच गोष्ट राजा करायला लागला त्याला तेवढं नाही म्हटलं तिनं, पण गांधर्व विवाहाची कल्पना एकदा मनाला पटल्यावर मग काही तिनं मागपुढं पाहिलं नाही. कालिदासाच्या नायिका दुर्बल नाहीत, त्यांना आपलं हृदयगत बरोबर कळतं न ते साध्य करून घेताना त्या पर्वा करीत नाही कोणाचीही. त्याच्याजवळ खोट्या विनयाचं पडप नाही भवभूतीच्या नायिकेसारखं. भवभूतीनं जाणून बुजून स्त्री जातीचं दौर्बल्य, त्यांची परवशता आपल्या नाटकातून दाखवली आहे. सीतेला राम टाकतो तो कुलीनपणाच्या अभिमानानं, अन मालती म्हाताऱ्याला माळ घालायला तयार होते तीही कुलीनपणाच्या अभिमानानं. कालिदासानं प्रीतीपुढं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं स्तोम माजू दिलं नाही. त्याच्या नायिका प्रेमासाठी वाटेल ते दुःख सोसायला, वाटेल तो त्याग करायला तयार होतात. त्यांना कोणी फसवावं नि बनवावं लागत नाही. मी आवेशाने म्हटले, त्यावर तो जास्तच हसला आणि मला म्हणाला, मग तुझं असं म्हणणं आहे का अनु की मालतीनं मनात आल्याबरोबर माधवाचा हात धरून घराबाहेर पडायचं होतं
न शकुंतलेप्रमाणे अविचारी प्रेमाचे परिणाम भोगायचे होते? हो हो, जे आपल्याला अंतःकरणापासून वाटतं पटतं त्याच्यासाठी जर मनुष्यानं अपवाद न आपत्ती सोसायला तयार व्हायचं नाही तर मग जगायचं तरी कशाला? सावित्री, दमयंती, रुक्मिणी या नाही कुठं परिणामाच्या भीतीनं आपल्या प्रेमविषयापासून परावृत्त झाल्या? त्यांना झालं तरी कुलशील होतच की नाही? प्रेमासाठी घर सोडण्याची जर तयारी नव्हती तर प्रेमानं मी जळते आहे न पोळते आहे अशा वल्गणा तरी कशाला कराव्या? शकुंतलेनं अशा प्रकारच्या वल्गणाही उठल्या सुटल्या केल्या नाहीत, न मनाला जे योग्य वाटलं ते करायलाही प्रसंगी ती चुकली नाही. मी म्हटले, त्यावर तो पुन्हा हसून म्हणाला, अनु इतकं तावातावानं हे सारं तू बोलते आहेस, पण मालतीच्या जागी जर तू स्वतः असतीस तर प्रेमासाठी काय तू घर सोडलं असतंस? समज उद्या जर आप्पांनी तुझ्या इच्छेविरुद्ध तुला एखाद्या ICSला द्यायचं ठरवलं, न तुझं प्रेम दुसरीकडेच गेलेलं असलं, तर तू काय त्याच्या विरुद्ध जाशील? त्याच्या या व्यक्तिविषयक प्रश्नाचा मला राग आला फार. मी त्याला चिडूनच उत्तर दिले, हो हो, आप्पांच्याच काय, साऱ्या जगाच्या सुद्धा विरुद्ध जाईन मी. मला जे योग्य वाटेल ते करायला मी कधीही भ्यायची नाही. एवढं साधं मनोधैर्य जर मला दाखवता आलं नाही तर आप्पांनी मला व्यर्थ इतकं शिक्षण दिलं असंच मी समजेन.